तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी। आज दिन चाललंय ना, माझं तुझ्या ताशे मोडून बसले दोन मिनिट झटकणारले, त्या दिवशी मी का बसणार नाही? मला शिकवण्याची कुणी गरज नाही। आणि मला आताच्या सरकारला सुद्धा मुख्यमंत्र्यांना सांगायचंय, जे तुमच्या हातात आहे ते करा ना। समाजाला दिशाभूल जर कोणी करायचा जर प्रयत्न केला तर त्याला आडवा संभाजी छत्रपती येईल निश्चित आहे ना। मला आणि छत्रपती घराण्याचा वंशज म्हणून मला कोणी शिकवण्याची गरज नाही की आंदोलन काय। मी जे बोलतो ते करून दाखवतो। 2007 पासून पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढलाय, पण पहिल्यांदा तुम्ही मार्ग काय काढणार आहे, तुम्ही सोल्युशन काय काढणार आहे, हा माझा प्रश्न आहे। दोन्ही पक्षातल्या लोकांना, त्या चारही पक्षातल्या लोकांना मार्ग काय काढणार, सोल्युशन काय काढणार। आणि म्हणून मला समाजाच्या वतीने आज परत एकदा सांगायचंय, मी पूर्ण महाराष्ट्र परत एकदा पिंजून काढायला लागलोय। विद्वान आहेत ज्यांना समाजाचे जर अभ्यास आहे, या लोकांशी मी चर्चा करायला पाहिजे। आज नाशिकला त्याच्यासाठी झालो होतो, उद्या सोलापूरला जाईल, नांदेडला जाणार आहे, कोल्हापूरला निश्चित जाणार आहे, पूर्ण महाराष्ट्र परत एकदा समजून घेणार आहे। आणि येत्या 27 तारखेला मुंबई मुख्यमंत्र्यांना आणि विरोधी पक्ष नेत्यांना सुद्धा भेटणार आहे, आणि सगळ्या समाजाची भावना आणि मार्ग काय काढता येईल त्याच्यासाठी माझी त्याची जी चर्चा होणार आहे। आणि ती चर्चा झाली की लगेच मुंबईत प्रेस होईल, मुंबईत माझी 27 तारखेला भूमिका, समाजाची भूमिका स्पष्ट होईल। पण मला ह्या मिनिटाला परत एकदा सांगायचंय सगळ्या आमदार आणि सगळ्या खासदारांना, ज्यावेळी ही समाजाची भावना पुढे मांडली की त्यावेळी माझं तुझं केलं तर बघा। समाजाला जर न्याय द्यायचा असेल, तुम्हाला समाजावर प्रेम असेल, तर त्यावेळी मग ती भूमिका राज्याची आहे का भूमिका सेंट्रलची आहे ते आपण ठरवू त्यावेळी। आज जे चाललंय ना, माझं तुझ्या ताशे मोडून बसले दोन मिनिट झटकणारले, त्या दिवशी मी का बसणार नाही? मी ज्याने बोलतो ना, मी समाज आहे, मी समाजाचं नेतृत्व करत आहे, समाजाची भावना मी सगळी मांडत असतो। समाजाला दिशाभूल जर कोणी करायचा जर प्रयत्न केला तर त्याला आडवा संभाजी छत्रपती येईल निश्चित आहे ना। पण आक्रमक काय, अजून मी आक्रमक झालो नाहीये। 27 तारखेला माझी पोझिशन समजा, 27 तारखेला मराठा समाज नेमकं काय करणार आहे त्यावेळी तुम्हाला भूमिका समजेल। 27 तारखेपर्यंत मराठा समाजाला एकच विनंती आहे, शांत राहा, संयम ठेवा, आपला जीव धोक्यात घालू नका, यांचं कोणाचं ऐकू नका। तुम्ही 27 तारखेला का शांत राहा म्हणतो, तोपर्यंत मी सुद्धा दौरा करायला नाही, मी सुद्धा समजून घ्या तुम्ही की आपल्याला सर्वोच्च न्यायालयाशी जर लढा द्यायचा असेल की नेमकं कसं जायला पाहिजे, कोणी जबाबदारी घ्यायला पाहिजे, मार्ग काय, सोल्युशन काय। रस्त्यावर उतरणं हा सोल्युशन आहे का? उद्या मी उतरायला तयार आहे। परवा सुद्धा 2018 आझाद मैदानाला कोण गेलं स्टेजवर, पण धाडस होती का स्टेजवर जायला? हे लोक मला सांगायला बोलायला लागले, पण धाडस होती त्या 4 एप्रिल स्टेजवर गेलो, माझं ऐकून मराठा समाज परत गेला। तिथं वाद, तिथं जर गालबोट लागला असता, तिथं जर हिंदू मुस्लिम दंगल झाली असती, दलित मराठा दंगल झाली असती, ओबीसी मराठा दंगल झाले, याला कोण उत्तर दिलं असत? कुठे आहेत त्याचे नेते? कुठे आहेत त्याचे आज बोलायला? कुठे होते त्यावेळी? कोण होता आझाद मैदानात त्या दुपारी? मला शिकवण्याची कुणी गरज नाही। आणि मला आताच्या सरकारला सुद्धा मुख्यमंत्र्यांना सांगायचंय, जे तुमच्या हातात आहे ते करा ना। तुमच्या हातात काय, जे सुप्रीम कोर्टाने निकाल दिलाय समाजाच्या विरोधात, ठीक आहे, पण बघू काय करायचं। पण सुप्रीम कोर्टाने हा सुद्धा निकाल दिलाय की September 9, 2020 अगोदर ज्या काही नियुक्त्या असतील, पूर्वीपासून किती 2185 आणि काय असतील, त्यांना नियुक्त्या त्यांना द्या ना नोकऱ्या, का थांबले? माझा दुसऱ्या सरकारला मुख्यमंत्री सारथीसाठी उठून लढलो मी, रस्त्यावर जाऊन बसलो, लष्कराची लढाई केली, मुख्यमंत्र्यांना भेटलो, अजित पवारांना भेटलो, काय केलं? तर सारथी शाहू महाराजांच्या नावाने उभा केलेली संस्था आहे, त्या शाहू महाराजांचं नाव कशाला दिलं, काढून टाका शाहू महाराजांचं नाव, त्या सारथी मी काय काय केलं या सारथीमध्ये? या 1.5 वर्षात पैसे दिले म्हणतात, स्वायत्त बोलून काढले, हे सुद्धा जाणकार माणूस आहे ज्याला ते बहुजन समाजाची भूमिका समजते, त्याच्यात जे हातात ते करा ना तुम्ही। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।